नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे एम पी एस सी गायडन्समध्ये स्वागत आहे। तर जो काही 2 दिवसापूर्वी एम पी एस सीचा फायनल रिझल्ट लागलेला आहे तो वादात पडण्याची शक्यता आहे। तर सविस्तर बातमी पाहूया। एम पी एस सीचा निकाल वादाच्या भोवऱ्यात, मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। नुकताच जाहीर करण्यात आलेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। विनोद पाटील मराठा मोर्चा क्रांतीचे नेते विनोद पाटील यांनी एम पी एस सीच्या निकालाबाबत अनियमितता असल्याचा गंभीर आरोप केलेला आहे। तर पाहूया पत्र त्यांनी कोणतं पाठवलेलं आहे मुख्यमंत्र्यांना। तर हे आहे पत्र, स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला मित्रांनो। विषय आहे मुख्यमंत्री महोदयांना पाठवलेलं आहे। 2019 एम पी एस सीच्या निकालामध्ये झालेल्या अनियमितता ही चौकशी व्हावी व सदरील प्रकरण न्याय प्रविष्ट न होता यादी सुधारणेबाबत आपणास विनंती की एम पी एस सीच्या वतीने 2019 करिता परीक्षा घेण्यात आल्या, तोंडी परीक्षा घेण्यात आली, यामध्ये अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले, राज्याला नवे अधिकारी मिळाले। परंतु यामध्ये एक नैराश्य असणारी बाब म्हणजे 30 पेक्षा अधिक अधिकारी हे सध्या राज्य सरकारमध्ये सेवेत रुजू आहेत। परंतु या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा 2019 लेखी परीक्षा व तोंडी परीक्षामध्ये भाग घेतला। उदाहरण सांगायचं झालं, जे अधिकारी सध्या उपजिल्हा अधिकारी आहेत ते पुन्हा 2019 भरती प्रक्रियेमध्ये उपजिल्हा अधिकारी झाले। जे 2017 भरती प्रक्रियेमध्ये तहसीलदार आहेत ते पुन्हा 2019 प्रक्रियेमध्ये तहसीलदार झाले। यामुळे राज्य सरकारचा वेळ वाया गेला, परीक्षेचा खर्च वाया गेला, अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळण्याचा प्रयत्न एम पी एस सीने केला। परीक्षा देणाऱ्या अधिकाऱ्यांची नैतिकता आहे की त्यांनी पुन्हा पुन्हा अशा प्रकारे एकाच पदाकरिता परीक्षा देऊन शासनाची दिशाभूल करू नये ही त्यांची जबाबदारी होती। परंतु तसे घडले तरी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना मी विनंती करतो की यापूर्वीची परिस्थिती बघितली तर अनेक निकाल उच्च न्यायालय व विविध न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत। हा निकाल न्यायालयामध्ये प्रलंबित न राहता आपण आपल्या स्तरावर एम पी एस सीला आदेशित करावे की तत्काळ हा निकाल सुधारित व्हावा। यामध्ये 30 पेक्षा अधिक नवयुवकांना अधिकारी होण्याची संधी मिळेल, उच्च पदावर जाण्याची संधी मिळेल, आपण तत्काळ करावी ही नम्र विनंती। तर मित्रांनो, त्यांचं असं म्हणणं आहे की समजा हा निकाल वादात अडकला तर कोर्टात जाण्यापेक्षा प्रतीक्षा यादी लावावी असं त्यांचं म्हणणं आहे, आणि ती योग्य आहे असं मला वाटतं। धन्यवाद।